महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीकरिता शासनाने रमाई आवास योजना कार्यान्वित केली आहे, परंतु स्थानिक पंचायत समितीचे अधिकारी आपापल्या सोयीनुसार त्या आदेशाचे अर्थ काढून खऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेपासून वंचित ठेवत आहेत. जामोद या गावामध्ये 104 लाभार्थी हे रमाई आवास योजनेचे आहेत, त्यापैकी 30 लाभार्थी माझ्यासह हे अतिक्रमण जागेवर घर बांधून आपला जीवनचरित्र चालवतात. या जागेचा गाव नमुना आठ आहे काय? नाही. ग्रामपंचायत नोंद नाही काय? नाही. शासकीय योजना काही भेटल्या काय? आता रमाबाई मुळे म्हणजे नाव आलं रमाबाई आवास योजनेमध्ये. मग काय झालं, घरकुल बांधून नाही भेटलं काय? बांधून नाही भेटून राहिलं. कारण काय म्हणतात? ह्याची हे नाही होऊन राहिलं. मग शासकीय जागेवर आहे असं म्हणणं नाही द्यायचं? घराची आवश्यकता आहे का? हो. ग्रामचौक काय म्हणते? ग्रामचौक म्हणते, सध्या म्हणते, थांबा म्हणते. अजून त्याचा आज येतो काल येतो, आज येतो काल येतो, तो काही येऊन नाही राहिला. तो जागेची नोंद काही करून नाही राहिला. माननीय जिल्हाधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना आदेश सुद्धा दिलेले आहेत की बा, जे मागासवर्गीय लोक सरकारी जागेवर वास्तव्य करून राहत असतील तर त्याच जागेवर त्यांना या रमाई आवास योजनेचा लाभ दिला गेला पाहिजे. परंतु रमाई आवास योजनेकरता ही NOC मागितल्या जाते. हा जातीवाद हा प्रशासनाचा हा योग्य नाही. या प्रकारचं आम्ही सुद्धा त्यांना याबाबत निवेदन दिलेलं आहे. आणि आम्ही जर या निवेदनावर जर कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलन करणार आहोत, हे स्पष्ट मतसुद्धा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना मी असे अपील करतो की त्यांनी बुलढाणा जिल्ह्याचे ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी श्री संजय कापडणीस यांना फोन करून विनंती करावी की रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळून देण्यास मदत करावी. त्यांचा नंबर आहे 0726224202 आणि त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 94222974000. मी विनोद वानखडे महाराष्ट्रातून बुलढाणा जिल्ह्याकरिता IndiaUnheard साठी.